निसर्ग ही देवाने तयार केलेली अद्भुत कलाकृती आहे, जी त्याने आपल्याला एक मौल्यवान भेट म्हणून दिली आहे। अशा या निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा आपण येतो ना, एक वेगळी शक्ती आपल्या सामावली जाते। शेकडो वर्षापासून आपला इतिहास आणि वाङ्मय हे आपल्याला सृष्टीच्या जन्माची महती सांगत आले आहेत। सृष्टी निर्मितीपासूनचा प्रवास हा विकसित जगाकडे कधी येऊन पोचला हे आपल्याला सुद्धा कळलं नाही। विश्वाशी असलेलं नातं हे किती प्रबळ आहे हे आजच्या प्रगतीमुळे जगाला कळतं। खरं तर हीच प्रबळ मैत्री माणसाला विनाशापासून सांभाळते आहे। त्यामुळे साहजिकच वनसंवर्धनाबद्दलचं माणसाचं प्रेम आणि त्याची तळमळ ही नेहमी आकर्षणाचा विषय बनते। अशा या वनसंवर्धनाचा आणि हरित क्रांतीचा वसा आपल्या भारत देशाने सुद्धा घेतलाय। आपल्या भारत देशाचं भौगोलिक क्षेत्रफळ हे 32,87,263 चौरस किलोमीटर इतकं आहे। म्हणजेच आपल्या भारत देशाच्या भौगोलिक क्षेत्रफळापैकी आपल्या देशाचं वनक्षेत्रफळ हे 72.22 मिलियन हेक्टर्स म्हणजेच 712,249 स्क्वेअर किलोमीटर आहे। थोडक्यात काय तर एकूण भौगोलिक क्षेत्रफळामधील 21.67% प्रदेश हा वनविकसित किंवा जंगल प्रदेश म्हणून ओळखला जातो। नमस्कार, मी मयूर मोहन कदम, टाईम इन ट्रॅव्हल्सच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। का कोण जाणे, पण आजचा एपिसोड हा आयुष्यभर लक्षात राहील असा होणार असं वाटत होतं। उगवत्या सूर्यकिरणांचा वर्षा अंगावर झेलत मी पनवेल खोपोली मार्गावर असलेल्या बारवाई भोकरपाडा जंगलाकडे निघालो। रमत गमत एकदाचा मी बारवाईच्या जंगलाकडे पोचलो आणि जंगलामध्ये शिरलो। एखादी शेतीची मशागत करावी तशी सिंचन पद्धत राबवून इथे लोकांनी चक्क जंगलामध्ये वृक्ष लागवड केली आहे। यावरून खरंच इथल्या लोकांचा आणि वन विभागाचा अभिमान वाटतो आणि खरंच यांचं कौतुक केलं पाहिजे। आता जो तुम्ही माझ्या मागे एरिया बघताय ना, तो आहे भोकरपाड्याचा। ओके, भोकरपाडा हा पनवेलपासून आय थिंक जवळच आहे। मी डिस्टन्स तुम्हाला सांगेन ॲक्च्युली नरेशनमध्ये किती आहे ते। बट इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे या डोंगरावरती आहे ना खूप साऱ्या सागाची झाडं, आईनाची झाडं, वेगवेगळी झाडं आहेत, चिकूची म्हणा, वेगवेगळी झाडं आहेत। ते इथल्या म्हणजे बऱ्याचशा लोकांनी इथे लागवड केली आहे ॲक्च्युली, की इथे म्हणजे नॅचरल क्लायमेट निर्माण झालं। त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला मी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे इथे एक वेगळंच वातावरण तयार झालं आहे आणि खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे। आपण एखादी शेती करतो जी पाण्याची, मोस्ट ऑफ मी विदर्भामध्ये बघितलं होतं की कापसाची जशी शेती केली जाते तिच्या तिला पाईपच्या साह्याने जे पाणी पुरवलं जातं, त्याचप्रमाणे इथे सुद्धा झाडांना पाईपच्या साह्याने पाणी पुरवण्याचं काम इथे केलेलं आहे। खरंच लोकांची खूप चांगली अशी विचारधारणी आहे इथल्या लोकांची, की इथे जे जंगल निर्माण व्हावं
माझ्या समोर तुम्हाला मी दाखवेन या साईडला सागाची खूप मोठी झाडांची लागवड झालेली आहे. आणि आता इथे सुद्धा या लोकांनी खूप सारी चिकूची म्हणा झाडाची किंवा सागाची म्हणा ॲक्च्युली खूप सारी झाडं आहेत. माझ्या मागेसुद्धा बघताय तुम्ही एकदम पद्धतशीर डिस्टन्स टू डिस्टन्स या लोकांनी झाडांची लागवड केलेली आहे. आता जी झाडं तुम्ही माझ्या मागे बघताय ती कमीत कमी नाही म्हणता 7 ते 8 वर्षापूर्वीची लागवड आहे हे इथे समजतं आपल्याला. सो आपण पुढच्या प्रवासाला निघू कारण पुढे खूप एक्साइटेड आहे. वर गेल्यानंतर इथून कमीत कमी 2 किलोमीटर अंतरावरती इथे एक विठ्ठल मंदिर लागतं जे आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पूर्णपणे बंद आहे. सो आपण पहिल्यांदा पूर्ण एरिया आपण पूर्ण फिरूयात. ॲक्च्युली पूर्ण नॅचरल आहे, जंगली प्राण्यांचा इथे काहीच त्रास नाही आहे ॲक्च्युली असूही शकतात. पण आत्तापर्यंत मला मी इथे बऱ्याचशा लोकांना विचारलं पण मला कधी असं कोणाकडून माहिती नाही पडलं की जंगली प्राण्यांचा इथे म्हणजे त्रास आहे वगैरे. सो रिलॅक्सपणे आपण एक प्रकारची फ्युचर इन्व्हेस्टमेंटच म्हणा ना जी इथल्या लोकांनी वन विभागाच्या मदतीने केली. मगाशी सांगितल्याप्रमाणे सागाची असंख्य अशी झाडं रस्त्याच्या दुतर्फा म्हणजेच दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. पनवेलपासून अवघ्या 7 किलोमीटरवरती बारवाईचं जंगल आहे. बारवाई भोकरपाडा म्हणून रिक्षावाल्यांना सांगितल्यावर ते तुम्हाला डायरेक्ट बारवाईच्या जंगलाच्या प्रवेशद्वाराजवळच आणून सोडतील. समोर असलेलं तुळशी वृंदावन दिसलं आणि विठ्ठल मंदिरात पोचल्याची मला पावती मिळाली. मंदिराच्या चारी बाजूला मी एक कटाक्ष टाकला आणि मंदिरातल्या शांततेचा एक छान असा अनुभव घेतला. समोर मात्र अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रखुमाई कटेवरती हात ठेवून उभे होते. मंदिरावरती पोचलो. ओके, मंदिराचे संस्थापक आहेत, काका आहेत, पुजारी वगैरे सगळं काम तेच म्हणतात इथे. ॲक्च्युली मी खूप वेळा बघितलं काका इथे असतातच. काकांची मंदिराची चावीसुद्धा वरतीच असते आणि काकांकडेच असते ही चावीसुद्धा. त्याच्यानंतर वरती नेटवर्किंगचं एक टॉवर आहे जे आम्ही हँडल करतो, त्याचीसुद्धा चावी काकांकडेच असते. सो काकांचं घरसुद्धा आम्हाला माहिती आहे. आता मी काकांची एक छोटीशी मुलाखत घेतो. ॲक्च्युली खूप व्हॅल्युएबल आहे आणि खूप विजिट करा. काकांचा नंबरसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ओके, इथे येण्याच्या अगोदर काकांना व्हिजिट करा. ॲक्च्युली खूप प्रसिद्ध असं विठ्ठल मंदिर आहे. ओके, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे थोडं हे मंदिर आता बंद आहे पण पुढे हे एकादशीला ओपन होणार आहे असं काकांनी सांगितलेलं आहे. सो मी काकांना पहिल्यांदा काही नाव काय सर होतं तुम्ही? केशवानंद पाटील. ओके ओके काका, तुमची ही कितवी पिढी आहे जी आता विठ्ठल मंदिराची सेवा करते? आता आमची तिसरी पिढी आहे. अरे बापरे. ओके, म्हणजे तिसरी पिढी तुमची आहे. ओके, त्याच्यानंतर पुढेही हे म्हणजे पूर्व परंपरागत चालूच राहणार? ओके. काका, तरी अंदाजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे याची स्थापना कधी झाली या मंदिराची? जवळजवळ 85-80 वर्षापूर्वी. अच्छा, 85-80 वर्षापूर्वी याची स्थापना झाली होती विठ्ठल मंदिर. ओके ओके, त्याच्या एकादशीला प्रत्येक एकादशीला हरिकीर्तन होत असतं. ओके, म्हणजे प्रत्येक एकादशीला आणि कार्तिकी एकादशीला वगैरे हे मंदिर ओपन होत असते. कटेवरती हात ठेवून उभ्या असलेल्या विठ्ठल रखुमाईची काका अगदी भक्तिभावाने माहिती सांगत होते आणि मी ती अगदी नितांतपणाने ऐकत होतो. आमच्या परंपरेत वडील त्यांचे वडील ते सांगत आले की पूर्वी मूर्ती पंढरपूरून डोक्यावरती आणण्यात आलेले. ओके, चालत पूर्ण. अच्छा. हा, आणि मग यांची स्थापना करायची होती. अच्छा. त्यावेळी परिसरामध्ये ब्राह्मण स्थापनेसाठी शोधत होती लोक, पण ब्राह्मण काय कुठे त्या वेळेला भेटलेच नाही. म्हणजे ब्राह्मण असे या परिसरामध्ये होते पण त्यांना कुठे काय कोणाचं काय कोणाचं काय असं चालू होतं. पण या परिसरात ती वेळ आली आणि टायमिंग ठरलेलं ते वेळ आली आणि ब्राह्मण काय मिळालं नाही. पण अचानक एक जोडपं आहे, स्त्री पुरुष जोडपं आले
आणि मग लोकांनी विचारलं का तुम्ही कोण आहात, तर बोलले आम्ही ब्राह्मण आहोत. मग बरे झाले आले तर तुम्ही आमच्या मंदिरात देवाची स्थापना करायची okay. आम्ही करून देतो बोलले okay. आणि मग ते त्यांनी त्यांच्या हातून ती स्थापना करून गेली. आणि मग नंतर असे पहिलं जुनं मंदिर होतं, तर ते असे बोलले आम्ही खाली विश्रांती करतो. मग ते विश्रांती केली, आपण कसं ब्राह्मणाला दक्षिणा द्यायला, बरोबर त्या पद्धतीने लोक त्यांना दक्षिणा द्यायला म्हणजे. काकांनी सांगितलेली ही कथा मी याच्या अगोदर सुद्धा 2 ते 3 जणांकडून ऐकली होती. इथे आलेल्या ब्राह्मण जोडप्याने इथे विठ्ठल रखुमाईची स्थापना केली होती हे इथे येणाऱ्या बहुतांश लोकांच्या तोंडातून आपल्याला ऐकायला मिळेल. काकांकडचा सगळा अनुभव मला कामाला येणार आहे. ॲक्च्युली काकांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहेत आणि बऱ्याच काहीशा गोष्टी आता आपण इथे बघणार आहोत ज्या काकांनी आपल्याला सांगितलेल्या. ॲक्च्युली मी बऱ्याचशा गोष्टींचे फोटोसुद्धा काढलेले आहेत, तेसुद्धा मी तुम्हाला दाखवे. इथे काकांनी मंदिराच्या भोवती ना खूप साऱ्या औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. मला माहीत नव्हतं, कारण मी जेव्हा यायचो ना एवढं लक्ष नाही गेलं, पण आज जेव्हा मी शूटिंगसाठी आलो ना तेव्हा माझं लक्ष गेलं. आणि भांबरूडची वनस्पती असते जी जखमेवरती खूप लवकर इफेक्ट करते. डायबेटीस पेशंट असू देत, कोणतेही असू देत, पण भांबरूडच्या पाल्याचा खूप जास्त इफेक्ट होतो लवकर. आणि मंदिराच्या उजव्या बाजूला मला काकांनी भांबरूडाची काही झाडं दाखवली. भांबरूडाचं झाड हे खूप औषधी आणि गुणकारी झाड म्हणून ओळखलं जातं. कोकणामध्ये ही झाडं बहुतांश ठिकाणी पाहायला मिळतात. भाताची कापणी झाली की शेतामध्ये या झाडांची आपोआप उगवण होते. माझ्या गावीसुद्धा या झाडांना भांबरूड असंच म्हणतात. भांबरूडाची झाडं ही अंगावर आलेल्या जखमा ह्या काही दिवसामध्येच पूर्णपणे बऱ्या करतात. काका इथली काही पानं रोज त्यांच्यासोबत औषधासाठी घेऊन जातात. मंदिराच्या डाव्या बाजूला सुद्धा खूप सारी सागाची आणि ऐनाची झाडं लागवड केलेली दिसली. लेक्ट्रॅन्थस नावाची दुर्मिळ वनस्पती इथे या जंगलामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बिस्मार्किया नोबिलिस सारखी शोची झाडं इथे आपल्याला पाहायला मिळतील. जंगलामध्ये वन्य जीवांचा कोणताच त्रास नाही आहे, म्हणूनच रोज सकाळी इथे निसर्गप्रेमी लोक मॉर्निंग वॉकसाठी येत असतात असं काकांनी सांगितलं. सिमेंटच्या जंगलामध्ये थकलेली पावलं इथे आल्यानंतर मात्र नक्की रिफ्रेश होत असतील, यात काही शंकाच नाहीये. थोडं पुढे आल्यानंतर बगवेलीची झाडं मला पाहायला मिळाली. बगवेलीच्या झाडाचा उपयोग हा कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात होतो आणि ही झाडं मोठ्या प्रमाणात जंगलामध्ये पाहायला मिळतात. या झाडांचा उपयोग याच्यासाठी केला जातो की पूर्वी गुरांसाठी जे वाढे बांधले जायचे त्या वाड्यांच्या कवाडीसाठी या बगवेलीच्या फांद्यांचा किंवा या बगवेलीच्या झाडांचा वापर केला जायचा. थोडं पुढे आल्यानंतर मला व्हाईट घुसफूट नावाची एक वनस्पती पाहायला मिळाली. ही सुद्धा आपल्या भारतामध्ये दुर्मिळ वनस्पती आहे जी इथे तुम्हाला सर्रास पाहायला मिळेल. इथल्या जंगलामध्ये बरीचशी झाडं मला बऱ्याच वर्षांनी पाहायला मिळाली. विविधतेने नटलेली बारवाईच्या जंगलातील झाडं ही इथे येणाऱ्या माणसाला प्रभावित करत असतात. आत्तापर्यंत खूप साऱ्या वनस्पती बघितल्या, फोटोसुद्धा काढले, बऱ्याचशा वनस्पतींची नावं माहिती नव्हती, नेटवरती सर्च केल्यानंतर माहितीसुद्धा पडली.
पण बऱ्याचशा अशा वनस्पती आहेत ज्या कदाचित आपल्याला माहितीही नसतील. अशी वनस्पती आहे जी जिला 6 ते 7 महिने जरी पाणी नाही मिळालं तरी ते आरामात जगू शकते. सो वी आर प्राऊड ऑफ यू की इंडियामध्ये अशा वनस्पती आहेत पण आपल्याला माहिती नाही आहे. काकांनी एक छान गोष्ट मला सांगितली, ती म्हणजे इथल्या गावकऱ्यांनी मिळून वन विभागाला म्हणजेच फॉरेस्ट डिपार्टमेंटला हा पूरा परिसर ताब्यात घेण्यासाठी सांगितलं आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट करून इथल्या प्रत्येक वनस्पतीवर बारकाईने नजर ठेवली जाते, हे इथलं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. इथल्या लोकांनी खूप छान गोष्ट केली, ती म्हणजे झाडांची लागवड तर केलीच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथला जो पूरा परिसर आहे म्हणजे जो पुरा आय थिंक निसर्गरम्यच म्हणायला काही वेगळी हरकत नाही आहे, तर हा परिसर या लोकांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ताब्यात दिला आहे. कारण जशी जशी सागाची तुम्ही बघताय झाडं आहेत, ती सागाची झाडं खूप वाढलेली आहेत आणि सागाच्या झाडांना तुम्हाला माहीत आहे मार्केटमध्ये खूप व्हॅल्यू आहे आणि त्याची अवैधरित्या तस्करीसुद्धा होते. त्यामुळे कुठेतरी याच्यावरती वचक बसावं याच्यासाठी गावकऱ्यांनी खूप छान डिसिजन घेतला आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये ही सगळी झाडं आहेत आणि ही झाडं खूप जुनीसुद्धा आहे, त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारची छाटणी वगैरे होत नाही आहे. एक प्रकारचा स्वर्गच म्हणा, काय म्हणायला हरकतसुद्धा नाही आहे, स्वर्गच आहे. बारवाईचं जंगल म्हणजे भोकरपाडा बारवाईचं जंगल लोकांनी खूप छानरीत्या इथे सांभाळून ठेवलेलं आहे. परत शिकण्यासारखं बरंच काही आहे आपल्याला. अशा खूप साऱ्या ठिकाणं आहेत, खूप सारी ठिकाणं आहेत निसर्गरम्य जिथे मी व्हिजिट करतो आणि मी करेन त्याच्या आणि मी ती मी तुम्हाला नक्की शो करेन. बिकॉज व्हिजिट करा, तुमचा सगळा जो स्ट्रेस आहे तो निघून जाईल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची माहितीसुद्धा मिळेल. मलासुद्धा माहिती नाही आहे आत्तापर्यंत, मी व्हिजिट करतो आहे आणि तुमच्यापर्यंत पोचवतो आहे. सो माझे प्रत्येक व्हिडिओ बघा. थोडक्यात काय तर निसर्ग संवर्धनाचं खूप मोठं स्वप्न इथे पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. इथल्या विठ्ठल मंदिराबद्दल गणेश काकांनी एक खूप छान गोष्ट मला सांगितली की एक जोडपं होतं, म्हणजे इथे ब्राह्मण मिळत नव्हतं, ब्राह्मण मिळत नव्हते पूजेसाठी. सो एक जोडपं बाहेरून आलं आणि त्याने पूजा घालून दिली, स्थापना करून दिली आणि स्थापना झाल्याच्या नंतर त्याला दक्षिणा देण्यासाठी जेव्हा लोकं गेले इथली तेव्हा ते जे जोडपं होतं ते जोडपं पूर्णपणे म्हणजे अदृश्य झालं, कोणालाही मिळेन असं झालं. ते भरपूर ठिकाणी शोधलं, त्याच्यानंतर लोकांनी जेव्हा नवस वगैरे केले तेव्हासुद्धा लोकांना असं माहिती पडली शेवटीला हे फाऊंड झालं की ते म्हणजे जे जोडपं आलं होतं असू शकतं, देवाचा सुद्धा अवतार असू शकतो वगैरे. आणि ते आशीर्वाद लोकांना आशीर्वाद देऊन ते जोडपं गायब झालं आणि तेव्हापासून ते विठ्ठल रखुमाईची मूर्ती स्थापन झाली. ओके, हा या मंदिराचा इतिहास आहे. आणि मला वाटतं आत्तापर्यंत गणेश काकांच्या 3 पिढ्या इथे 3 पिढ्यांचा प्रवास आहे हा विठ्ठल मंदिर. सो असूही शकतं आपण नाव ठेवणं पण चुकीचं आहे, पण खरंच एक लोकांची जी आपण आराधना म्हणतो ती आराधना हे सांगून जातं की ते गणेश काकांचा प्रवास खूप मोठा आहे. सो मी कमेंटमध्ये त्यांचा तुम्हाला नंबर देईन, इथे व्हिजिट करा या मंदिराला. खूप शांतता आहे, खूप शांतता. मी आता एकटंच आहे या एवढ्या परिसरामध्ये, खूप मी एकटंच आहे, पण मला असं फील होत नाही आहे की मी ते एकटं आहे किंवा मला भीती वाटत नाही आहे, काहीच नाही आहे. एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली आहे या मंदिराच्या आवारामध्ये. झाडं आहेत, पक्षी आहेत, प्राणी तर मला दिसले नाही आहेत, पण एक वेगळा प्रवास मात्र नक्की अनुभवला. हात लावल्यावर इथे लाजाळूचे झाडंसुद्धा किती मस्तपणे लाजतात, कारण त्याच्या मनामध्ये सुद्धा आता एक विश्वास निर्माण झालाय की ते त्यांना कोणीच तोडू शकत नाही. पण इथे गंमत पहा ना, शोभेचे झाड चक्क इथे जंगलामध्ये प्लांट केली गेली आहेत. विश्वास तुम्ही ठेवू शकणार नाही की शोभेचे झाड आजपर्यंत कोणत्याच जंगलात आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहेत. हा खूप मोठा विश्वास आहे लोकांचा, जो
हे सांगून जातं की बारवाईचं जंगल हे खरंच सुख समृद्धीने भरलेलं आहे. काय होतं माहिती मित्रांनो, आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत, आपल्या गावामध्ये आहेत, आपल्या वाडीमध्ये आहेत, आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. आपल्याला जे तुम्हाला ज्या गोष्टी माहिती असेल त्या गोष्टी मला सांगा, की मी स्वतः व्हिजिट करेन, तिथे तुमच्यासोबत व्हिजिट करेन आणि ती गोष्ट मी स्वतः मी माझ्या ब्लॉगमध्ये मेन्शन करून लोकांना दाखवेल की बाबा या या ठिकाणी खरंच व्हिजिट करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये आज बरीचशी ठिकाणं आहेत जी लोकांना अज्ञात आहेत, ओके, जे प्राचीन काळातलीसुद्धा असू शकतात, जी लोकांना अज्ञात आहेत. सो अशी ठिकाणं जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, आपण ती गोष्ट एक्सप्लोअर करू यूट्यूबला, ओके. एक्सप्लोअर करणं हा कोणता गुन्हा नाही आहे आणि नक्कीच एक प्रसिद्धीच्या झोतामध्ये आपण आणण्याचा प्रयत्न करू आपल्या दृष्टिकोनातून, तेव्हाच आपला महाराष्ट्र प्रसिद्ध होईल. सो तूर्तास सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, हा होता एपिसोड ऑफ बारवाई भोकरपाडा फॉरेस्ट. व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करा, बिकॉज माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत इझिली पोहोचेल. तोपर्यंत तुझा सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.